नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पुरंदर मध्ये एकूण 19 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 23/9/2021 रोजी 36 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। त्यापैकी कांबळवाडी येथील 3 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 76 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। माळशिरस 1, सिंगापूर 1। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 81 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 13 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या। त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 67 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी पिंगोरे येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे 23/9/2021 रोजी 54 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 2, हरबुडे 1, शिवरी 1, वाल्ला 2। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 23/9/2021 रोजी 10 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी जेजुरी येथील 2 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 22/9/2021 रोजी 14 आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी जेजुरी येथील 5 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।